एक गोष्ट या ठिकाणी मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की आपण कराड साहेब महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला हे सांगितलं हे खरं आहे की आपल्या आता मुद्रा योजनेमध्येही आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 2 वर्षापूर्वी आणि मुद्रा योजना सुरू झाल्यापासून जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता मुद्रा योजनेमध्ये. दुर्दैवाने गेल्या वर्षात ती घसरण झाली आहे. आता ती का झाली याच्यात मी जाणार नाही, त्याच्या राजकारणातही मला जायचं नाही, पण नाहीतर मुद्रा योजनेमध्ये सर्वाधिक लोन्स हे महाराष्ट्रामध्ये मिळाले होते. आणि एवढंच नाही तर ही जी हे जे काही पॅकेज मोदीजींनी दिलं ज्या 3 लाख कोटी रुपयाची या ठिकाणी सांगितलं रायसाहेबांनी की 3 लाख करोड रुपीज आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत या ईसीजीएलएसच्या अंतर्गत, याच्यामध्येही सर्वात जास्त पैसे हे महाराष्ट्रात मिळालेले आहेत. या 3 लाखापैकी सर्वात जास्त ऍडव्हान्सेस हे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या या योजनेतून मिळालेले आहेत. पण हे खरं आहे की शेवटी आज इंडस्ट्री समोर मोठे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकरता अजून त्याच्यामध्ये सातत्याने इम्प्रुव्हमेंट जी आहे ती आपल्याला करावी लागेल. फॉर्च्युनेटली आता आपले राज्यमंत्री आपल्याच महाराष्ट्रातले असल्यामुळे आणि या सगळ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये जे काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते बदल निश्चितपणे होतील.